आज सीमाज बेस्ट किचनमध्ये बनणार आहे हैदराबादी नॉनव्हेज डिश। तर मी आज हैदराबादी ग्रीन चिकन बनवणार आहे हैदराबाद पद्धतीने। अतिशय सोपी आणि एकदम झटपट बनणारी टेस्टी रेसिपी आहे। नमस्कार, सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकनला आधी मी स्वच्छ धुऊन पाण्याने धुवून घेतलेलं आहे। तर हैदराबादी ग्रीन चिकन बनवायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला ग्रीन चिकनसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया। तर इथे मी एवढं साहित्य घेतलेलं आहे, अगदी कमी साहित्य आहे। पुदिना, काही कोथिंबीर, 1 लिंबूची अर्धी फोड, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 बदाम, 7 ते 8 काजू घेतलेले आहेत आणि अद्रक छोटासा तुकडा आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या। तर ग्रीन आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। तर आता आपल्याला मिक्सरचं भांडं पाहिजे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या, लसूण, बदाम, पुदिना, लसूण आणि कोथिंबीर घालूया। तर इथे तुम्ही हे सर्व साहित्य कमी जास्त करू शकता, पण इथे ग्रीनचा जास्त वापर करायचा आहे, पुदिना आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा। बदाम काजू नाही घातले तरीही चालतील, पण टेस्ट फार छान येते, नक्की घाला। तर इथे मी आता लिंबू पिळत आहे अर्धा। तर लिंबू घातल्यामुळे ग्रीन कलर आहे तसा राहतो पुदिना आणि कोथिंबीरचा, म्हणून इथे आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे। आणि इथे मी 4 ते 5 चमचे दही घातलेलं आहे। तर दही घालून छान वाटण करून घेतलेलं आहे ग्रीन। आता आपण या चिकनमध्ये हे सर्व ग्रीन वाटण घालूया। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे ग्रीन वाटण बनवायचं आहे, म्हणूनच याला म्हणतात ग्रीन हैदराबादी चिकन। तर यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे। तर एवढेच साहित्य आपल्याला या चिकनमध्ये घालायचं आहे। तर या ग्रीन ग्रेव्हीमध्ये आपण आता हे सर्व चिकन मॅरिनेट करून घेऊया। मॅरिनेट करून झाल्यानंतर आपण हे चिकन फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 1 तासासाठी। तुम्ही बाहेरही ठेवू शकता। आता आपण तूप घालूया। तर इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि 2 ते 3 चमचे इथे तेल घातलेलं आहे। तर तुम्ही नुसते तुपाचाही वापर करू शकता किंवा बटरचा किंवा तेलाचाही। तर यामध्ये मी आता 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तर फक्त आपल्याला इथे कांदा वापरायचा आहे, जिरे वापरायचे नाहीत किंवा कोणतेही इथे मसाले आधी वापरायचे नाहीत, फक्त इथे मी कांदा घातलेला आहे। कांदा थोडासा लाल झाला की आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन घालूया। तर एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट बनते आणि अगदी कमी साहित्यामध्ये। तर चिकन घातल्यानंतर इथे मी ब्लॅक पेपर घालत आहे, म्हणजे काळी मिरीची पावडर थोडीशी घालायची आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे वरतून। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आता हे मिक्स करून घेऊया। तर हे चिकन आपल्याला सुक्कं बनवायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटे छान आपण ह्या ग्रेव्हीसोबत हे चिकन परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। नंतर एकदा मी इथे थोडंसं लिंबू पिळत आहे। तर लिंबूचा रस घातल्यामुळे टेस्ट फार छान लागते आणि मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे तिखटचे बॅलन्स होते। तर आता आपण यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घातलेलं आहे, वरती झाकण ठेवूया। 10 मिनिटे स्लो गॅसवरती आपण हे मटण शिजू देऊया। 10 मिनिटानंतर बघूया मटण शिजलेलं आहे का। तर जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही, चिकन शिजण्यापुरतंच आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे तुम्ही गरम पाण्याचा वापर करा, थंड पाण्याचा वापर करू नका। तर आता आपण चेक करूया चिकन शिजलेलं आहे का। तर चिकन मस्त मऊसूत शिजलेलं आहे। तर मस्त असं ग्रीन कलरमध्ये आपलं हे चिकन शिजलेलं आहे आणि वरतून आता भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानेही चिरून घालूया। तर ग्रीन चिकन आहे म्हटल्यानंतर आपल्याला पुदिना आणि कोथिंबीरचा भरपूर वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया। तर ग्रेव्ही आपल्याला अशा टाईपची ठेवायची आहे, जास्त पातळ करू नका, कारण की आपल्याला हे चिकन ड्राय बनवायचं आहे। असं थोडंसं लपथपी बनवायचं आहे, जे एकदम जास्त कोरडं पण नाही आणि पातळही नाही। खूप छान मस्त असं हे झालेलं आहे, एकदम झणझणीत झालेलं आहे। इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर कमी जास्त करू शकता। तर अशा पद्धतीने आज मी हैदराबादी ग्रीन चिकन तुम्हाला दाखवलेलं आहे बनवून।
तर आता आपण इथे कांद्याचे स्लाईस आणि लिंबूची फोड ठेवलेली आहे. तर हे चिकन तुम्ही रोटी चपाती सोबतही खाऊ शकता. टेस्ट फार छान आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. तर हैदराबादी ग्रीन चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. आणि कशी झाली आहे ती कमेंटमध्ये सांगा. तर हैदराबादी ग्रीन चिकन रेसिपी आवडली असेल तर चॅनलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.